आज आपल्या राज्यात मराठी शाळांची जर परिस्थिती पाहिली इतकी भयंकर परिस्थिती आहे ना, आणि या सगळ्या इंग्रजी खास करून ख्रिश्चन लोकांच्या शाळांनी या महाराष्ट्रामध्ये सगळी पाळंमुळे रोवलेत. आपल्या लोकांना असं वाटतं की त्या इंग्रजी शाळेत घातलं की मी माझा पोरगा खूप मोठा काहीतरी झाला, पण एक लक्षात घ्या, तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तुम्ही जो पैसा त्या शाळांना देताय ना, तो शाळांना नाही एका विशिष्ट धर्माला पैसा देताय. हे त्या शाळेमध्ये त्याला असं शिकवतात की आमचा ख्रिश्चन धर्म किती मोठा आहे, आमचा ख्रिश्चन धर्म स्वीकारा. हे तुम्हाला माहीत नाही हे घडतं तुमच्या लहान लहान मुलांवरती, हे मनावरती बिंबवलं जातं, त्यांना सेक्युलर केलं जातं, त्यांना हिंदू धर्माविषयी द्वेष निर्माण केला जातो. ज्याला आम्ही मराठी शाळेत शिकलोय, आम्ही काय शिकलो नाही का, आम्हाला काय ज्ञान आलं नाही का? मराठी सारखं ज्ञान या जगामध्ये कुठेही जा तुम्हाला मिळणार नाही, संस्कृत सारखं ज्ञान या जगामध्ये कुठेही जा तुम्हाला मिळणार नाही, एवढं लक्षात ठेवा. त्यामुळं महाराष्ट्रातील सगळ्या मराठी लोकांना माझं सांगणं, सक्ती ठेवा, मराठी शाळेत शिकवण्याची सक्ती ठेवा. इंग्रजी शिकलंच पाहिजे, आलंच पाहिजे, त्याचा अभ्यास मुलांकडून करून घ्या, त्याच्यासाठी काही क्लासेस असतील ते नक्की लावा. पण हे इंग्रजी शाळांनी खास करून या ख्रिस्ती लोकांच्या शाळांमध्ये घालण्याचा अट्टहास सोडा, बाबांनो अट्टहास सोडा, तुमच्या येणाऱ्या पुढच्या पिढ्या बर्बाद करताय तुम्ही. काही त्यांच्या डोक्यात जात नाही, इंग्लिश मिडियमचे मठ्ठ सगळी लोक, ही पोरं सगळी, यांना काही येत नाही, हे वायात जातात. झाला तर एखाद दुसरा त्यातून चांगला शिकून येतो, बाकी सगळे वाया जातात, हे सत्य आहे खरं.